चल, आपण हवामानाची परिस्थितीचा आढावा घेतोय आणि हां आज आपण 8 तारखेला ही इन्फॉर्मेशन देतोय. तर पुढचे आज आणि उद्या या दोन गोष्टींचा 2 दिवसांसाठी आपण रेड अलर्ट दिलेला आहे. हा रेड अलर्ट हा पावसासंबंधी आहे. पावसाचं जर आपण बघितलं तर 4 जूनपासून आपल्या गोव्या भागावरती मान्सून हा सक्रिय दिसून आला होता आणि या दरम्यान 4 ते आत्तापर्यंत 8 पर्यंत सर्वदूर गोव्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. आता जसजसे मान्सूनचे वारे वरती येत आहेत तसतसं सध्या हवामानाची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, त्यानुसार गोव्याच्या भागावरती म्हणजे आपल्या याच्यात आज हेवी टू व्हेरी हेवी काही भागांसाठी आणि सोबत 1-2 ठिकाणीमध्ये एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल होण्याची शक्यता आहे, हे आपण आज आणि उद्याच्या दिवसासाठी सांगत आहोत. या दरम्यान पुढचे अजून 2 दिवस म्हणजे आज उद्या सोडले तर पुढचे 2 दिवस त्या दरम्यान हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल हा काही स्थानांसाठी काही भागांवरती होण्याच्या शक्यता देतो. याचा सारांश जर आपण बघितलं तर आजपासून ते पुढचे 4 दिवस गोव्यावरती चांगला पाऊस होण्याची आपण अनुमान वर्तवत आहोत आणि यासोबतच नागरिकांना सुद्धा आपण ही वेगवेगळ्या माध्यमातून माहितीसुद्धा दिलेली आहे, सचेतच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि या दरम्यान या सगळ्या पावसाच्या काळामध्ये योग्य ती काळजी नागरिकांनी घ्यावी अशी आम्ही विभागामार्फत सगळ्यांना विनंती करतो. आतापर्यंत सर किती पाऊस झाला आहे म्हणजे सुरूपासून आतापर्यंत? 1 जूनपासून जर आपण पाऊस बघितला तर आत्ता आपल्या भागावरती जर ॲज अ गोवा रिजन जर बघितलं तर आपण जवळजवळ 170 mm रेनफॉल आपल्यावरती झालेला आहे. जर याचं नॉर्मलशी कम्पेअर केलं तर आपण 25% मोर साईडमध्ये आहे. तर नॉर्थ गोव्यामध्ये साऊथ गोव्यामध्ये जास्त पाऊस झाला, नॉर्थ गोव्यामध्ये कम्पॅरेटिव्हली 8 ते 10% एक्स्ट्रा पाऊस झालेला आहे. ओके ओके. थंडरिंग आणि आमचं लाईटनिंगचं काय इश्यू? थंडरिंग आणि लाईटनिंग हा म्हणजे जेव्हा प्री मान्सून सीझन असतं तेव्हा मोर ॲटमॉस्फिअर इज जास्त स्टेबल नसतं, त्या काळामध्ये थंडरिंग आणि ह्या गोष्टी जास्त होऊ शकतं. आत्ता जेव्हा मान्सून जेव्हा आपल्यावरती ॲक्टिव्ह होतं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय होतं की जास्त करून अरेबियन सीवर न येणारे वारे यांचा प्रभाव जास्त असतो आपल्या भागावरती आणि त्या दरम्यानमुळं आपल्या भागावरती थंडरिंग आणि किंवा विंड याचा जास्त इम्पॅक्ट होत नाही, तर जास्त करून स्ट्रॅटिफाईड क्लाउड्स म्हणजे संततधार पाऊस जास्त पडणार सततचा पडणारा पाऊस या गोष्टीवरती आपल्याला जास्त फोकस करावा लागतो. सो थंडरस्टॉर्म आणि विंड याच्याबद्दल आपण काही वॉर्निंग आता इश्यू नाही केले आहेत. आपण आता सध्या रेन म्हणजे 24 तासामध्ये किती पाऊस पडेल तर तो जसं मी सांगितलं मगाशी त्या पद्धतीने आपण पडण्याची आपण शक्यता वर्तवली आहे. ओके, टुरिस्टांना काय वॉर्निंग आहे सर? हो, सध्या पावसाचा काळ आहे तेव्हा पावसाच्या काळामध्ये घाट सेक्शन किंवा आपण जे नेहमीचे रस्ते आहेत त्याच्यामधून जे रेग्युलर ट्रॅव्हलर्ससुद्धा आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. रस्त्यावरती पाऊस पडलेला असतो त्यामुळं संततधार पाऊस आहे, त्यामुळं हे पाणी रस्त्यावरती येणं किंवा योग्य ती केअरफुली ड्रायव्हिंग करायला हवी असं त्या लोकांना. सो ही जी पण आहे जी माहिती आहे ती इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्टिंगच्या माध्यमातून आपले जे कन्सर्न अथॉरिटीज आहेत त्यांना ती प्रोव्हाइड केलेली आहे. 4 दिवस नाही, 4 दिवस 2 आज आपण काय म्हणतो आज आणि उद्या या भागासाठी आपण रेड अलर्ट म्हणतो, परवा आणि त्याच्या पुढचा दिवस त्याच्यासाठी ऑरेंज अलर्ट, त्यानंतर आपण येलो अलर्टवरती येतो. पावसाची सर स्थिती बघता दरवर्षीपेक्षा ह्या वर्षीची कशी स्थिती असेल, म्हणजे समाधानकारक असेल की कशी काय? आत्ता पाऊस चालू झाला आहे, मान्सून आपण आत्ता झालेलं आहे, त्यानंतर मान्सूनचं आगमन सुद्धा झालेलं आहे. सो आपण पुढच्या 7 दिवसाचा अंदाज आपण देत असतो, सोबत आपल्याला 15 दिवसाचा अंदाज देत असतो, पुढच्या महिन्याचा अंदाज देत असतो. सो सध्याच्या ह्याच्यामध्येनुसार जेव्हा जी लार्ज स्केल फिनॉमिना जेव्हा बघतोय आपण सध्या लालिना फेजच्या ह्याच्यामध्ये किंवा आहोत किंवा आयओडी फेजमध्ये जर बघितलं, सो ह्या खूप ह्या ज्या गोष्टी आहेत खूप मोठ्या भागावरती जास्त कारणीभूत होतात, छोट्या अशा भागावर